आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवार शिरोळ मार्गावर विद्युत खांब कोसळून लाखोंचे नुकसान. 2 दिवस विद्युत पुरवठा खंडित. शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान. कुरुंदवाड शिरोळ जुन्या मार्गावरील विद्युत खांब 2 दिवसापूर्वी झालेल्या किरकोळ वादळामुळे साप कोलमडून पडले आहेत. त्यामुळे वीज वितरण शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कुरुंदवाड शिरोळ दरम्यान शिरोळ बंदऱ्यावरून जाणाऱ्या जुन्या मार्गावर वीज वितरणने 2 वर्षापूर्वी नवीन लोखंडी पोल उभे करून 33 KV ची लाईन जोडली आहे. परवा झालेल्या किरकोळ वादळाने यातील बहुतांश खांब कोसळले. त्यामुळे गेले 2 दिवस परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शेतकरी आणि ग्राहकांना मोठा फटका बसला असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या मार्गावर वस्ती असल्याने तुटलेल्या खांबामुळे नागरिकांना धोका होऊ शकतो. मात्र वीज वितरण अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे नव्यानेच बसवण्यात आलेले हे विद्युत खांब कोसळल्याने वीज वितरणीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र पडलेले खांब तातडीने बसवण्यात वीज वितरण कंपनी करत असलेल्या दीर्घाईमुळे शेतकरी आणि नागरिकांत तीव्र संताप आहे. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ सह संदीप इंगळे.